नमस्कार मित्रांनो, मी अमोल तुमच्या सर्वांचं स्वागत करतो पुन्हा एकदा विश्वसागरीच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आता आम्ही येऊन पोचलो आहोत महिमानगडाला, वारुगड जिथे आपण शेवटचं भेटलो होतो त्या वारुगडापासून महिमानगडाचं अंतर जवळपास 30 किलोमीटर आहे। आणि तिथे येण्यासाठी तुम्हाला टाकेवाडी, बिदल अशी ही गावं पार करत यायला लागतात। तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक देतो आहे, ती लिंक तुम्ही फॉलो करून, तो रूट फॉलो करून तुम्ही इथे आरामात येऊ शकता। आणि महिमानगड एक छोटासा गड आहे, चढण्यास जास्त वेळ लागणार नाही आणि जवळपास एक तुम्ही 15 ते 20 मिनटं किंवा 25 मिनटामध्ये जास्तीत जास्त तुम्ही गडावर पोहोचता। वरती जाण्यासाठी अशा एक पायवाट आहे, काही ती वरती काही खोदलेल्या पायऱ्यासुद्धा आपल्याला दिसतील। तर चला बघूया महिमानगड कसा आहे तो, चला। तर ह्याचं थोडंसं पुढे आल्यानंतर त्या इथे बोर्ड लागला आहे पाठीमध्ये गावामध्ये, तिथून बोर्डच्या इथून पुढे आल्यानंतर असं एक मंदिर लागेल, मंदिराच्या इकडनं तुम्हाला असं इकडे वरती चढायचं आहे। एक जवळपास 10 मिनटं चालल्यावरतीच तुम्ही या दरवाज्याच्या इथे येऊन पोचता। इकडे आता इथे मध्ये दरवाजा लागेल इकडे, आणि इकडनं कोरलेल्या पायऱ्या चालू होतात। महिमानगड केल्यानंतर सातारा जिल्ह्यामध्ये जे 15 मिनटं एक स्टँडर्ड टाईम ठरलेलं होतं ते 5 मिनटांनी रिड्यूस झालं आहे आणि ते आता 10 मिनटावर येऊन थांबलं आहे। त्याच्यामुळे आता इथून पुढचे काही गड आहेत ते 10-10 मिनटाचे असतील असं वाटायला लागलं आहे। तर आलात तर एक जवळपास तुम्ही 10 मिनटात वरती पोचाल आणि वरती बघण्यासाठी काही अवशेष आहेत ते बघून तुम्ही परत जाऊ शकता, म्हणजे एका तासामध्ये तुम्ही खाली पण जाल। तर चला बघूया आपण आता अजून पुढे काय काय बघायला मिळतं ते। तर जवळपास एक 15 मिनटं चालल्यानंतर आपल्याला हा दरवाजा लागतो। या दरवाज्याच्या खाली तुम्हाला इथे हे 2 गजशिल्प दिसतील। हे गजशिल्प म्हणजे प्रतिकात्मक असतात, एखादी राजसत्ता किती शक्तिशाली आहे हे दाखवण्यासाठी, किंवा एक बोलतो ना की सुशोभीकरण म्हणा एखाद्या दरवाज्याचं ते दाखवण्यासाठी म्हणून हे असे शिल्प कोरलेले असतात। वेगवेगळ्या प्रकारचे शिल्प आपल्याला दरवाज्यांवरती पाहायला मिळतात, त्याच्यापैकी एक गजशिल्प। तुम्ही ह्याच्यावरून अंदाज लावू शकता की त्यावेळेस किती छान असेल हे सगळं, पण आता सर्व मोडकळीस आलं आहे आणि कदाचित हे पण पूर्णपणे बुजलेलं होतं ते एक काढलेलं आहे वरती। दरवाज्यातून वरती आल्यानंतर आपल्याला हे हनुमानाचं मंदिर लागतं। त्या हनुमानाच्या मंदिराच्या इकडनं असं सरळ चालत आल्यानंतर हे खूप मोठं असं पाण्याचं टाकं आहे, इथे एक छोटं टाकं आहे आणि इथे एक टाकं आहे। तर ही 2 टाकी जी शेवटची ही बुजलेली आहेत आणि त्या मोठ्या टाकीमध्ये पाणी आहे। तसं मोठा भाग नाही आहे या गडाचा, आता थोडंच एक समोर आपल्याला दिसतं आहे झालकाठी, तिकडे जाऊया, तिकडून बघूया काय दिसतं ते। तो जो ध्वज दिसतोय पाठीमागे तो आपल्याला आतून दिसत होता, तर त्याच्या बाजूला डाव्या आणि उजव्या बाजूला 2 दरवाजे आहेत। त्या दरवाज्यातून आपण एका असा पुढे असं एक टोक आलं आहे गडाचं, त्या टोकावरती येऊन पोचतो। खूप छान अशी रचना आहे, तुम्हाला दाखवतो मी कसं दिसतं ते ह्या बाजून, आणि इथून सगळा भाग तुम्हाला दिसतो। हा बघा, थोडं ऊन आहे। हा, त्या दरवाज्यातून मागच्या बाजूला आल्यावरती असं दिसतं या बाजूला, आणि या बाजूला तुम्हाला पूर्ण तटबंदी दिसेल या भागात।
तर अशी इथे पूर्ण पुढे अशी तटबंदी आहे. या तटबंदीच्या पुढे आल्यानंतर हा जी इथे असा चौथरा केलेला आहे त्याचा वापर टेळण्यासाठी म्हणून केला गेला असेल एक उंचवटा म्हणून. तिकडनं संपूर्ण भाग आपल्याला दिसतो. तुम्हाला मागे ही जी वास्तू दिसते आहे ती पीर दर्गा आहे आणि इथे जर का तुम्ही बघाल ते काही अवशेष आहेत जे की काहीतरी वाड्याचे वगैरे अवशेष असतील. असे पडलोच तो काही वाड्याचे वगैरे अवशेष असतील ते आता त्याचे पडदड झाले पूर्ण. तर हा एवढाच काय तो भाग या गडावरती बघण्यासाठी आहे. पण आजूबाजूच्या प्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी म्हणून याचा खूप चांगला वापर केला गेला असेल एवढं मात्र नक्की. तर तुम्ही पाहिलेत महिमानगड एक छोटेखानी किल्ला. वर जाण्यासाठी आपल्याला 15 मिनिटं पुरतात. वरती गेल्यानंतर मोजकेच असे अवशेष आहेत. मारुतीचं मंदिर आहे, पाण्याच्या टाक्या आहेत, वरती बुरुज आहे, ढालकाठी आहे. तर ह्या सर्व गोष्टी पाहायला आपल्याला जास्तीत जास्त 20-25 मिनिटं पुरतात. आणि हा किल्ला जरी छोटा असला तरी पण तितकाच महत्त्वाचा आहे कारण याचं जर तुम्ही लोकेशन पाहिलं तर मूळ डोंगरापासून वेगळा झालेला एका डोंगरावरती आपल्याला हा किल्ला बघायला मिळतो. आणि खूप छान असं लोकेशन आहे या किल्ल्याचं. व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी म्हणून याचा वापर केला गेला आदिलशाही काळामध्ये. तर एवढंच काय ते ह्या गडाविषयी आपल्याला सांगता येईल. तर व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा विश्वसायद्रीला. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत इतिहास जगत राहा आणि स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.